इधर आएंगे हम सॉइल प्रोफाइल पे और आपले स्लाइड मधली पहिली डेफिनेशन आही असेल ती शोधा पेपर मध्ये डायरेक्ट विचारलं होतं द वर्टिकल सेक्शन ऑफ सॉइल शोइंग द व्हेरियस लेयर्स फ्रॉम द सरफेस टू द अनअफेक्टेड पॅरेंट मटेरियल इज कॉल्ड एज डॅश 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 असं पेपर मध्ये आहे असं वाक्य होतं मग कळतो की यार आयोगाचा सोर्स म्हणजे आपला सोर्स आहे ओके आणि मी म्हटलं होतं सिलेबस मध्ये नव्हतं आधी तरी पण प्रश्न येणार आता आलाय तरी यालाच पाहिजे होता डेफिनेशनचा हा लेयर 1 चा प्रश्न झाला हा लेयर 2 चा झाला त्याच्यापासून तयार होतं त्याला हॉरिझॉन्स म्हणतात लेयर्स म्हणत नाही आता इथून पुढे लेयर्स म्हटला की तो अडाणी हॉरिझॉन्स म्हणायचं मातीचे जे लेयर्स तयार होतात त्याला हॉरिझॉन्स म्हणतात शास्त्रीय भाषेत आपण शिकतोय ना मृदा शास्त्र नसेल शिकला नोट्स वाचून पास झाला असेल तर तो लेयर्स म्हणणार आपण म्हणणार हॉरिझॉन्स काय चला द व्हर्टिकल सेक्शन हे बघा हा व्हर्टिकल सेक्शन काय शो करतोय ऑफ सॉइल शोईंग द व्हेरियस लेयर्स फ्रॉम सरफेस टू अनअफेक्टेड पॅरेंट मटेरियल सांगते का सरफेस पासून अनअफेक्टेड पॅरेंट मटेरियल पर्यंत जो सॉइलचा व्हर्टिकल लेयर वेगवेगळे लेयर्स दाखवतो त्याला म्हणताय तुम्ही सॉइल प्रोफाइल संपला मराठीमध्ये याला म्हणतात जमिनीचा उभा छेद झालं इतकं सोपं झालं आणि या लेअरिंगला या लेयर्सला या प्रोफाइलच्या भाषेमध्ये हॉरिझॉन्स असं म्हणतात हे चार असतात मीन आणि चारचं फक्त डिस्क्रिप्शन मागायचं हा प्रश्न लेयर 1 चा आला तुम्हाला पुढचा प्रश्न ओ म्हणजे काय ए म्हणजे काय बी म्हणजे काय सी म्हणजे काय विषय समाप्त इसके ऊपर नाही आएगा प्रश्न आपण त्याच्याही पुढे घेऊन ठेवले लेक्चर मध्ये लोड घेऊ नका पण तरी साधारणतः येईल आता काय कळतंय तुम्हाला साधारणतः ओ हा सगळ्यात वरचा लेयर आहे आणि याच्यामध्ये पिकं येत आहेत मी तुम्हाला आधीच सांगितलंय वरच्या लेअर मध्ये ऑर्गॅनिक मॅटर कुचतो ओ वरन ऑर्गॅनिक काहीतरी असू शकतं अशी माझी आयडिया आली येस आणि सी सगळ्यात खाली तर ते पॅरेंट मटेरियल पर्यंत म्हटलं इथंच अनअफेक्टेड पॅरेंट मटेरियल म्हणजे मला दोनचं तर कळलं आताच न शिकवताच कळलं बघू तीन लेअर असतात ओ ए बी सी ए बी सी असतात साधारणतः मग हे आता आपण बघितलं तसं वरती ओ असतो नंतर ए असतो नंतर बी असतो नंतर असतो सी ओ ए बी सी बरं चला हे तीन गोष्टी लिहून घ्यायच्यात तुम्ही अशी एक फिगर काढा चला चला पटकन ले आखीव रिखीव काढत बसू नका एवढंच काढा फक्त मी तुमच्यासोबत काढतो तुम्हाला काढून घ्यावं लागतंय बाबा नो काय सांगावं आता परत म्हणणार सर तुम्ही देतच नाही हा चला चार लेअर करून घ्या ओ ए बी सी चला काय नाव सॉइल प्रोफाइल चला पहिला लेअर ओ याला ओ नाव द्या इथं ए नाव द्या इथं बी नाव द्या इथं सी नाव द्या चला काय म्हटलंय मग आपल्या ह्याच्यामध्ये द पॅरेंट मटेरियल फ्रॉम विच द सॉइल इज फॉर्म इज कॉल्ड एज हॉरिझॉन सी या लगेच आकृतीमध्ये सी हॉरिझॉन ऑफ लिहायचं लिहायचं हॉरिझॉन ऑफ पॅरेंट मटेरियल हॉरिझॉन ऑफ व्हॉट हॉरिझॉन ऑफ पॅरेंट मटेरियल डन झालं चला माग कुठे गेलं हा The surface soil or that layer of soil at the top of which is liable to leaching and from which some soil constituents have been removed is called as काहीतरी असं बघितल्यासारखं वाटतंय का मगाशी आठवा आठवा अरे हे तर फंडामेंटल सॉइल फॉर्मिंग प्रोसेस मधला झोन ऑफ इल्युव्हिएशन संपला तिथं ए टू और ई बघितलं होतं चला ए मध्ये बरा झोन ऑफ काय हो इल्युव्हिएशन अरे म्हणजे चला बघा एकावर एक डिपेंडेंट आहे आणि ई फॉर एक्सपोर्ट असं लिहा आणि काय एक्सपोर्ट करणार आहे हा लेअर इथं सॉल्ट्स वगैरे साचणार आहेत वरच्या लेअर मधून आलेले हेतले लीच आउटून खाली येणार आहेत म्हणजे हा झोन असणार आहे हा असणार आहे झोन ऑफ इल्युव्हिएशन संपला झालं माझं उत्तरच निघलं अख्खा हे कंटेंट झाला जो म्हणजेच हा इम्पोर्ट इम्पोर्ट ऑफ सॉल्ट सायन्स जे काय असेल ते माझं बाय प्रोसेस ऑफ लिचिंग म्हणजे माझं बरोबर आहे काय हा झाला झोन ऑफ इल्युव्हिएशन रिमूव्हल आहे आणि तिसरं बघा द इंटरमिजिएट लेअर इज इन विच द मटेरियल्स लीच फ्रॉम हॉरिझॉन ए कुठून मटेरियल्स लीच इथून लिचिंग असं एक लिहून घ्या इथं लिचिंग होते इथून इथं आणि एरो असा द्या लिचिंग होते मटेरियल्स लीच फ्रॉम हॉरिझॉन ए दे आर गेट सेटल्ड इन द हॉरिझॉन बी किंवा झोन ऑफ इल्युव्हिएशन म्हणजे मी बरोबर आहे इज कॉल्ड ॲज झोन ऑफ इल्युव्हिएशन बी मग आपण त्याला काय बघितलं होतं इथं हळूच लिहायचं बी बी टी आणि इथं ए टू किंवा ए अरे झालं ना आणि राहतंय माझा फक्त ओ तर ओ कुठं आहे चला ओ तर ओचं नाव ऑर्गॅनिक आहे मग लगा माझ्या फिगरमध्ये भरून टाका चला ओ इज ऑर्गॅनिक हॉरिझॉन संपलं डेफिनेशन येऊन गेलाय तुम्हाला आता फक्त एवढं यायचं आहे ही फिगर तुमच्याकडे असेल तर सॉइल प्रोफाइलचा विषय समाप्त सॉइल प्रोफाइलचा विषय समाप्त पुढची जी लेअर तुम्ही बघितलं स्लाइड ते अजून डिटेलमध्ये घेतली मी पण त्याची काय गरज नाही सध्या एवढंच पाठ करू आपण चला माझ्यासोबत म्हणा वरून खाली माती जाताना
तिचं जे सेक्शनल लेअर असतं त्याला प्रोफाईल म्हणतात. हे झालं. वरचा सगळ्यात जो लेअर असतो टॉपचा जो आपल्या पायाला लागतो त्याला म्हणतात ऑर्गॅनिक हॉरिझॉन. का म्हणतात ऑर्गॅनिक? त्याच्यामध्ये पडलेला पालापाचोळा जो की कुसतो, त्याच्यामध्ये वनस्पती आणि प्राण्यांच्या क्रिया होतात, अशा प्रकारच्या ह्याला सेंद्रिय पदार्थाला ऑर्गॅनिक हॉरिझॉन म्हणतात. त्याच्या खाली क्षार वगैरे सगळे साचतात. हे क्षार साचलेले असतात तर त्याला तुम्ही काय म्हणताय? हॉरिझॉन ए किंवा झोन ऑफ इल्युव्हिएशन एक्सपोर्ट वाला. तिथून लिचिंग होऊन, तिथून वॉशआउट होऊन सॉल्ट्स आणि आयन्स हे खालच्या लेअर मध्ये जातात, ज्याला तुम्ही इम्पोर्टचा लेअर म्हणता किंवा इल्युव्हिएशनचं म्हणता. आणि याच्याशी काहीच घेणं देणं नाही, पण ओरिजिनल पॅरेंट मटेरियलचा जो हॉरिझॉन असतो त्याला तुम्ही म्हणताय हॉरिझॉन ऑफ पॅरेंट मटेरियल. झालं सॉइल प्रोफाईल माझा डन. पण अजून एक माहितीसाठी, म्हणजे किती डीप लेवलला स्टडी म्हणजे असतो साधारणतः, हे तुमचं ओ ए बी आणि हा सी हे तुमचं मेन. अरे पण ह्याच्यामध्ये दोन दोन आहे अजून, पण टेन्शन घेऊ नका, मी काय तुम्हाला हे सांगणार नाही. पण ज्याला इच्छा आहे त्यांनी फक्त ऐका. लगेच आपल्यातले काय काय असतात ना इनसिक्युअर माणसं, लगेच नाही 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 आलंच उद्या समजा चुकून ओ ए. अरे अजून त्या ह्याच्यावरच विचारायचा आहे प्रश्न तुला, ऑर्गॅनिक ए बी सी. त्यामुळं आणि मला हे ओव्हर प्रोटेक्टिव्ह वाले अजिबात आवडत नाही. अरे कशाला काळजी करतो, नाही थांब ना करायचं आहे स्टेप बाय स्टेप सगळं. हो का? ऑर्गॅनिकमध्येच दोन घेतले, आता सिम्पल पाठच करायची गरज नाही. ऑर्गॅनिक हॉरिझॉन मध्ये काही असा घटक असणार आहे जो ऑर्गॅनिक, ज्याचं डिकम्पोजिशन पूर्ण झालंय, आणि असा घटक आहे ज्याचं डिकम्पोजिशन आत्ता स्टार्ट झालंय. म्हणजे बरोबर पार्टली डिकम्पोज तो वरती असणार आणि हायली डिकम्पोज खाली असणार. बघा वेगळं काय करायची गरज आहे का? काहीच नाही, आलं चुकून तर हे असतं असं लक्षात ठेवा. नंतर हे म्हणजे मिनरल हॉरिझॉन सॉल्ट्स वगैरे असतात त्याच्यामध्ये, अनकल्टिवेटेड मिक्सिंग अप आणि इल्युव्हिएशन असतो. नंतर बी वाला आपण बघतो वरचं खाली येतं सगळं. नंतर हा हे एक लक्षात ठेवा आपल्यासाठी, बी आणि सीच्या मध्ये दोन हॉरिझॉन्स असतात, त्यात एक बी वाय असतो आणि एक बी झेड असतो. इन केस प्रश्न आला तर हे जरा लक्षात ठेवा, जिथं जिप्सम अक्युम्युलेट होतो ना त्या हॉरिझॉनला, बीच्या खालच्या हॉरिझॉनला बी वाय म्हणतात, आणि जिथं सॉल्ट्स अक्युम्युलेट होतात प्युअरली लास्टली त्याला बी झेड म्हणतात, आणि शेवटचा असतो तो पॅरेंट. बस म्हणजे पाच लक्षात ठेवायचे मला, ओ ए त्यानंतर बी बी वाय बी झेड आणि सी. बस मला एवढंच, बस एवढाच अभ्यास करायचा मला बस. ओके तर याला म्हणताय तुम्ही सॉइल प्रोफाईल. इसको कहते आप सॉइल प्रोफाईल. कोई शक? समजते का आता सॉइल प्रोफाईल सोपं आहे का? नाही, एकदम सोपं आहे. कळालं सॉइल प्रोफाईल? आणि लास्ट हा चला हे अकरा म्हणून मुद्दाम 11वीच्या पुस्तकातली लगेच फिगर घेतली. बघा मी बरोबर सांगितलं का? हा सरांनी बरोबर सांगितलं, ओ ऑर्गॅनिक अँड अनडिकम्पोज लूज लिव्ज ऑर्गॅनिक रेसिड्यूज म्हणजे ओ ए. पार्शियली डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर तिथं वरती आला. सोलम हो का? सोलम म्हणजे हे मग अशी सांगितलं ना तुम्हाला, सोलम म्हणजे हा संपूर्ण लेअर मधला, हा ओ ए आणि बी हॉरिझॉनचा मिळून जो काही लेअर आहे त्याला सोलम म्हटलंय. याच्यामध्ये सॉल्टचा खेळ चालू असतो वर्ण खाली असा, तर त्या सोलम म्हणतात. ए हॉरिझॉन आपण झोन ऑफ एक्सपोर्ट वाला बघितला, बी आपण इम्पोर्ट वाला बघितला. आणि बघा हा आता इथं सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. मी जे तुम्हाला ओरडून ओरडून सांगतोय की रिगोलित आणि ऑर्गॅनिक मॅटर नंतरच पूर्ण सॉइल तयार होते. बघा काय म्हटलं इथं, ए बी सी मिळून रिगोलित झालाय, म्हणजे पॅरेंट मटेरियल बी वाला आणि ए वाला, इथं सगळं मिनरल्स आहे सॉल्ट्स आहे, हे मिळून रिगोलित झालंय, आणि याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंटेंट ओ हॉरिझॉनचा ऍड झालाय, आणि मग तुमची सॉइल प्रोफाईल तयार झाली. अख्खी संपलं, म्हणजे आपण प्रूव्ह केलं. हेन्स प्रूव्ह काय की सॉइल तयार होताना रॉक, त्याचं वेदरिंग, मग रिगोलित, मग ऑर्गॅनिक कंटेंट आणि मग सॉइल. प्रूव्हन. ओके तर अशा पद्धतीने जायचंय हे सगळं तुमचं बघायचंय. क्वेश्चन ओके चला हेडन झालं आणि एक शेवट बघायचंय. सगळं झालं आणि रामाची सीता कोण असा प्रकार झाला आता. हा तर सगळं झालं तर मग जसं आपण बघतो की ॲटम इज द स्मॉलेस्ट अँड इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ अन इलिमेंट आपण असं बघतो, तसंच अ पेडॉन इज द स्मॉलेस्ट व्हॉल्यूम दॅट कॅन बी कॉल्ड ॲज सॉइल. म्हणजे मातीचा सगळ्यात सूक्ष्म एकटा असणारा, सिंगली काढण्यात येणारा सगळ्यात छोटा घटक त्याला तुम्ही पेडॉन म्हणता. याचा आकृती इथं लक्षात येईल. बघा हा समजा तुमचा एक एरिया आहे, समजा ही एक एकर क्षेत्र आहे, आणि याच्यामधला मातीचा स्मॉलेस्ट घटक इंडिव्हिज्युअल पार्टिकल जो काढता येतो तुम्हाला त्याला तुम्ही म्हणताय पेडॉन. सो दिस इज द पेडॉन, द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ द सॉइल. डेफिनेशन आली तर डायरेक्ट अशील, द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ द सॉइल इज कॉल्ड ॲज पेडॉन. बस संपलं, हेच आहे. ओके कुठे गेलं? पॉलिपेडॉन म्हणजे काय? हे पेडॉन एकत्र, म्हणजे बघा हा पेडॉन स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल आहे एकटा, या पेडॉनला हा पेडॉन हा असं जुळलं की पॉलिपेडॉन तयार झाला. बघा पॉलिपेडॉन इज अ नॅचरल युनिट ऑफ सॉइल दॅट डिफर्स फ्रॉम द ॲडजॉइनिंग युनिट ऑन द लँडस्केप इन वन ऑर मोर प्रॉपर्टीज, जे काय असेल ते.
आणि कंटिन्युअस लेअर जे काय बाउंडेड बाय ऑल द पेडॉन्स आणि पेडॉन इज द ही आपल्यासाठी महत्त्वाची डेफिनेशन आहे. व्हॉट इज पेडॉन? पेडॉन इज द स्मॉलेस्ट व्हॉल्यूम दॅट कॅन बी कॉल्ड ॲज सॉइल, म्हणजे सिंगल मधला सिंगल घटक स्मॉलेस्ट ज्याला तुम्ही सॉइल म्हणू शकताय. या सगळ्या गोष्टीला काय म्हणतात? सॉइल इंडिव्हिज्युअल किंवा पॉलिपेडॉन, कॉल्ड ॲज सॉइल इंडिव्हिज्युअल ऑर पॉलिपेडॉन. दिस इज सॉइल पॉलिपेडॉन, नथिंग एल्स. अँड यहाँ पे हम समाप्त करते हैं सॉइल फॉर्मेशन प्रोसेस मध्ये सिलेबसचा पॉइंट नंबर 3. हा माझ्या पॉइंट नंबर 4. काय काय बघितलं आपण आतापर्यंत? सॉइल एज अ नॅचरल बॉडी, पेडॉलॉजिकल आणि एडॅफोलॉजिकल अप्रोच ऑफ द सॉइल, सॉइल फॉर्मिंग रॉक्स आणि मिनरल्स, तिसरं सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस आणि चौथं सॉइल प्रोफाईल. बघा रे बाबानो, काय सुटतंय का मास्तरकडनं? सगळं बघितलं सिलेबसचं, काही सुटलं नाही ते. वो आपने काय म्हणता, आपली फितरत नाही आहे, वो सब सिलेबस लेंगे हम लोग, त्याच्यानुसारच आहे सॉइलचं स्ट्रक्चरच आहे सिलेबसचं, त्यानुसार आपल्याच पुस्तकातनंच घेतलंय ना सिलेबस. सो हे 4 झाले. नेक्स्ट लेक्चरला आता सॉइल प्रॉपर्टीजला सुरुवात करायची आहे. एकदम स्लो व्यवस्थित चाललंय. आता प्रॉपर्टीजमध्ये 3-3, 4-4 प्रॉपर्टीज मी एका एका लेक्चरमध्ये घेतो. 2-3 लेक्चर आपण त्याचे करूयात पार्टचे. प्रॉपर्टीजवरती प्रश्न येते बघा, आला का नाही? हे तुमच्या आत्ता 2020 पण आलं होतं. सॉइल टेक्स्चर, सॉइल स्ट्रक्चर, सॉइल डेन्सिटीचं युनिट विचारलं होतं, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. तुम्हाला विचारलं होतं सॉइल टेक्स्चर म्हणजे काय, सॉइल स्ट्रक्चर म्हणजे काय, हे सॉइल पोरोसिटी, कलर, सगळं. तर ह्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्यात, फिजिकल, केमिकल, सगळं. चला इथं आपण थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये नवीन टॉपिकसह, ज्याचं नाव आहे सॉइल प्रॉपर्टीज. तोपर्यंत रजा द्या, भेटूयात पुढच्या लेक्चरला. अभ्यास छान करा. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.